एकमेकांवर प्रेम जडले, प्रेमाच्या आनाफाका घेत एकमेकांच्या प्रेमात आखंड बुडालेल्या दोघांनी प्रेमविवाह करून संसार थाटला। लग्न होऊन 3 महिन्यांचा काळ होत नाही तोच प्रेमाला नजर लागली, अंतीने गळफास घेऊन आत्महत्या केली। ही दुर्दैवी घटना बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील ठोंबड सावंगी येथे घडली आहे। या प्रकरणी अंबोरा पोलीस ठाण्यात सासू आणि पतीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे। पायल आदेश चौधरी वय 20 वर्ष असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे। पती आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पायलने आत्महत्या केली। आष्टी तालुक्यातील कडा येथील पायल गोंदकर हिचे ठोंबळ सांगवी इथल्या आदेश चौधरी याच्यावर प्रेम जडलं होतं। याच प्रेमाचं रूपांतर 3 महिन्यांपूर्वी लग्नात झाले। एकमेकांवर जीवापाड प्रेम असलेल्या या जोडप्याने सुखी संसाराचे स्वप्न पाहिले होते, पण काही दिवसातच घरातील वातावरण खराब होऊ लागले। सासू आणि पती वारंवार त्रास देऊ लागल्याने प्रेम कमी झाले आणि याच त्रासातून स्वतःची सुटका करून घेण्याचा निर्णय पायलने घेतला। पती अहमदनगरला तर सासू शेळ्या चारण्यासाठी गेली होती। हीच संधी साधत तिने नको आयुष्य म्हणत राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली।